मी बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका करताना एक नक्की सांगतो की मी छाती ठोकपणे असं म्हणू शकत नाही की मला आता बाबासाहेब समजले. ज्या वेळेला सिरियल आमची सुरू होणार होती त्यावेळेला काही भागांमध्ये तर लोकांनी मोठमोठे स्क्रीन्स लावले होते आणि पहिले दोन एपिसोड्स लोकांनी एकत्र बसून बघितले. हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठी शोबजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज मी आहे स्टार प्रवाहावरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मालिकेच्या सेटवर आणि बाबासाहेबांची भूमिका जो साकारतोय तो सागर देशमुख माझ्यासोबत आहे. आधी तुम्ही त्याला पुलंच्या भूमिकेमध्ये बघितलं आहे आणि म्हणजे आता आणखीन काय वेगळं करायचं हे सुद्धा मला जाणून घ्यायचं. खूप स्वागत राजश्री मराठी शोबजमध्ये. आधी कसं आहेस, म्हणजे पुलंच्या भूमिकेत तुला बघितलं आणि एकदम आता बाबासाहेबांच्या माध्यमातून तू आम्हाला बघायला मिळतो. नाही, मी उत्तम आहे. म्हणजे मला ज्या वेळेला निनाद वैद्य आणि नितीन वैद्य हे जे आमचे निर्माते आहेत दशमी क्रिएशन्सचे, त्यांचा जेव्हा फोन आला तेव्हा मी लगेचच हो म्हटलं. खरं तर एका क्षणाचाही विलंब नाही केला आणि खरं तर ह्याच्या अगोदर मी टेलिव्हिजन कधी केलेलं नाही आहे, तर तो सुद्धा माझ्यासाठी एक चॅलेंज होतं की आपण करून बघूयात. पण हे सगळं हो म्हटल्यानंतरचा प्रॉब्लेम सुरू होतो की दोन दिवस झोप येत नाही, जेवण जात नाही, सगळं नर्वस व्हायला होतं. हे सगळं झालंच, पण माझ्या नशिबाने माझ्या फॅमिली मेंबर्स आणि काही मित्रमंडळी मी आजूबाजूला जमा करून ठेवलेले जे मला कायमच बूस्ट करतात की आता हे स्वीकारलं तर आपल्याला हे तडीस न्यायचं आहे शेवटपर्यंत. तर असा हा प्रवास अगदी त्या हो एका होनी सुरू झालेला आहे आणि तो आता कुठे घेऊन जातो आपल्याला ते पाहू आपण. अगदी महामानव म्हणतात खरं तर बाबासाहेब आंबेडकरांना आणि इतकं थोर व्यक्तिमत्व आहे आणि ते तुला मालिकेच्या माध्यमातून स्क्रीनवर साकारायची संधी मिळते, आता कशी तयारी आहे त्यामागची? मला वाटतं तयारी कायमच, जसं भाई करताना सुद्धा आपण जे बोललो होतो की पहिले म्हणजे त्यांच्या पुस्तकाचं जे काही वाचन आपण करू शकतो आणि त्या माणसाच्या जवळ जाऊ शकतो हे सगळी तयारी आपण करतच असतो. आता त्यांचे दोन चरित्र आहेत, एक धनंजय किरांनी लिहिले आणि खैरमोड यांनी लिहिले, आणि ही मालिका ॲक्च्युली चांगदेव खैरमोड यांनी जे चरित्र लिहिली त्याच्यावरती आधारित आहे. त्यांच्या अगदी बालपणापासून ते अगदी अंतापर्यंत हा सगळा प्रवास आणि त्यातले सगळे महत्त्वाचे ऐतिहासिक ज्या काही घटना होत्या त्या सगळ्याच इन्क्लुडेड आहेत. आता एक नट ज्या वेळेला तयारी करतो तीच म्हणजे ते वेअर डिड शूद्रज बिलॉंग हे जे त्यांचं पुस्तक आहे, ते वेटिंग फॉर विजा हे त्यांचं चरित्र जे त्यांनी स्वतः लिहिण्याचा प्रयत्न केला होता ते अशा, आणि मग चित्रमय स्वगत नावाचं फोटोंचं पण एक सरकारने पब्लिश केलेलं एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये त्यांचे खूप सारे फोटोज आहेत आणि त्यांचं सगळी कारकिर्दच आहे. तर हे सगळ्याचा अभ्यास करणं हे माझ्या म्हणजे येतच ते एका मागोमागे एक तो मी करण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त मी बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका करताना एक नक्की सांगतो की मी छाती ठोकपणे असं म्हणू शकत नाही की मला आता बाबासाहेब समजले किंवा मी, ही प्रोसेस आहे, ही त्यांच्या लिखाणाची किंवा त्या माणसाची गोडी लागण्याची जी प्रोसेस आहे ती आत्ता सुरू झाली, मला वाटतं ती माझ्या अंतपर्यंत चालूच राहील असं वाटतं. अगदी, लुकबद्दल म्हणायचं झालं त्याचा फर्स्ट लुक समोर आला तेव्हा खरं तर ओळखणं कठीण झालं होतं, इतका व्यवस्थित तो मोल्ड झाला होता त्या लुकमध्ये. पण जेव्हा रोज सेटवर येऊन तू या गेटअपमध्ये येतोस त्या जबाबदारी वाटते? ऑब्व्हियसली जबाबदारी आहे. मला वाटतं की रोल स्वीकारताना किंवा मी तुला जसं मगाशी म्हटलं की आपण जेव्हा हो म्हणतो तर दिस हो कम्स विथ अ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी मला वाटतं. आणि कारण हल्ली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या सगळ्यांची टॉलरन्स लेवल ही हळूहळू कमी होत चालली आहे, भावना दुखावल्या जाण्याच्या शक्यताच खूप जास्ती असतात. तर ह्या सगळ्यामध्ये आपण जबाबदारीने काम करणं आणि इतिहास कुठेही जसाचा तसा सांगणं हा खूप गरजेचं आहे आणि मला वाटतं त्यांचे विचार आता समाजापर्यंत पोहोचवण्याची खरंच वेळ आलेली आहे, म्हणून हे सगळं कार्य चालू आहे. अगदी, वाचनाची आवड आहेच तुला, तर या मालिकेच्या माध्यमातून किंवा एक मालिकेचं मीडियम म्हणून असं काही वाचन सुरू केलं आहेस बाबासाहेबांबद्दल? हो, म्हणजे हे जसं मी म्हटलं तसं की खैरमोड्यांचं चरित्र, धनंजय किरांनी लिहिलेलं चरित्र, बाबासाहेबांची स्वतःची पुस्तकं, बुद्ध अँड हिज धम्मा नावाचं जे पुस्तक आहे ते, अशी त्यांची जेवढी पुस्तकं वाचन आपल्याला करता येईल तेवढं मी वाचतच होतो. म्हणजे शूटिंग चालू होण्याच्या अगोदरचं पण वाचन चालू होतं आणि त्यांचं वाचन चालूच आहे. शिवाय सुखदेव थोरात म्हणून आपल्याकडे आहेत जे जे एन यूमध्ये लेक्चर्स घेतात, तर त्यांचे बरेचसे व्हिडिओज हे यूट्यूबवरती अवेलेबल आहेत. तर बाबासाहेबांच्या कार्याचा पूर्ण भारतवर्षामध्ये काय परिणाम झाला आणि त्यांच्या या सगळ्या त्यांच्या चळवळीमुळे नक्की म्हणजे मागासवर्गीय लोकांपर्यंत आणि दलित लोकांपर्यंत त्याचा फायदा कसा झाला हे समजून घेण्याकरता जे लागतं
ते शिकण्याचा आणि ते बघण्याचा माझा प्रयत्न अजूनही चालू आहे. टेलिव्हिजनवर बोलायचं झालं तर प्रेक्षकांनी आजपर्यंत प्रत्येक जॉनरेच्या मालिका बघितल्या आहेत, मग ते सासूसुनेचं भांडण असेल, लव्ह स्टोरी असेल, खूप वेगळं वेगळं बघितलं आहे. आणि त्यातल्या त्यात बाबासाहेब आंबेडकरांवरची मालिका जेव्हा लॉन्च झाली तेव्हा खूप मस्त प्रतिसाद मिळतोय सोशल मीडियावर आणि लोकांना वाटतं की काहीतरी आता आपल्याला वेगळं बघायला मिळतं. एकंदरीत या सगळ्या प्रतिक्रिया म्हणजे मला असं वाटतं की ज्या वेळेला आम्ही प्रमोशन्सला सुद्धा जातो ठिकठिकाणी, तर ज्या वेळेला सिरियल आमची सुरू होणार होती त्यावेळेला काही भागांमध्ये तर लोकांनी मोठमोठे स्क्रीन्स लावले होते आणि पहिले दोन एपिसोड्स लोकांनी एकत्र बसून बघितले. म्हणजे अजून कशा प्रकारे स्वागत करायचं असतं नवीन एखाद्या मालिकेचं हे बेस्ट उदाहरण आहे असं मला वाटतं. आणि जो काही रिस्पॉन्स आहे तो अतिशय पॉझिटिव्ह आहे. आम्हाला कुठल्याही पद्धतीने निगेटिव्ह रिस्पॉन्स आत्तापर्यंत नाही, कारण की जी टीम ह्याच्यामागे काम करते ती टीम अतिशय म्हणजे रिसर्च करणारी आहे. हरी नरके सर आहेत पुणे विद्यापीठामध्ये जे शिकवतात ते आमचे रिसर्च हेड आहेत आणि चिन्मय केळकर, शिल्पा कांबळे हे सगळे चांगली लोकं ह्याच्यामागे आता रिसर्च आणि लिखाण करत आहेत, त्यामुळे फारच मजा येते. नुकताच प्रेक्षकांनी विवाह सोहळा पाहिला भिवा आणि रमासा आणि आता त्यानंतर आंबेडकरांचा खरा पुढचा प्रवास सुरू होईल. काय सध्या तू कसलं शूटिंग करतो आहेस, काय धमालही त्यांचं डबक चाळीमधलं जे शूटिंग आहे आता ते प्रायमरीली त्याचं शूट आत्ता इथे चालू आहे आणि आता इथून पुढे ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जातील. हा तर तो हा त्यांचा कॉलेज होईन एक टप्पा आत्ता आम्ही पूर्ण करायच्या बेतात आहोत. म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या घडामोडी प्रेक्षकांना बघायला मिळतात. पण जसं तू म्हणालास की खूप दिवसापासून हे शूटिंग चालू आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी तुझ्या माध्यमातून उलगडल्या जात आहेत, तू एक वेळेस असं म्हणायला हरकत नाही, कसा आहे अनुभव आणि आत्तापर्यंत शूटिंग करतानाची आवडलेली गोष्ट? मला वाटतं की प्रत्येकच बाबतीत म्हणजे कॅरेक्टर आपण ज्या वेळेला स्वीकारतो त्यावेळेला भयंकर एक्सायटिंगच असतं ते करणं. मला असं एक कुठलं तरी प्रसंग आता नाही सांगता येणार, कारण ह्याच्या पुढे सुद्धा इतकं काय काय ड्रॅमॅटिक आणि एक्सायटिंग आहे खरं तर मला ॲक्टर म्हणून करायला आणि त्यांचं माणूस म्हणून समजून घ्यायला की एक अशी मोमेंट नाही सांगता येणार मला वाटतं की, कारण जसा हा एक लग्न सोहळा लोकांनी बघितला आणि तो आता सध्या बघतायत लोक मला वाटतं आणि त्याचा खूप चांगला TRP आणि रिस्पॉन्स पण आहे आम्हाला, तर मला असं वाटतं की ह्याच विश्वासाने आम्हाला प्रेक्षकांपर्यंत ही गोष्ट पुढे पुढे न्यायची आहे. आणि आम्हालाही बघायला आवडेल आता काय काय वेगळेवेगळे टप्पे बघायला मिळतात, कारण खूप लिखाण आहे बाबासाहेबांबद्दलचं आणि त्यातल्या त्यात मालिकेच्या माध्यमातून म्हणजे खूपच विचार पोहोचतील. पण थँक्यू सो मच, इतक्या छान गप्पा मारल्या आणि खूप शुभेच्छा तुला मालिकेच्या सगळ्या प्रवासात. थँक्यू सो मच. थँक्यू.